आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवण शहराच्या दांडी किनारपट्टीवर शनिवारी पतंग महोत्सव घेण्यात आला. दांडी येथील पर्यटन वाढीसाठी हा पतंग महोत्सव घेण्यात आला असून पुढील वर्षी आणखी भव्य दिव्य प्रमाणात पतंग महोत्सव भरवण्यात येईल अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. दरवर्षी 26 जानेवारीला एकाच दिवशी हा महोत्सव घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. गुजरात सारख्या राज्यात पतंग महोत्सवाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले असून अनेक पर्यटक हा महोत्सव पाहण्यासाठी गुजरातमध्ये जातात. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवणमध्ये पतंग महोत्सव भरवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेऊन शनिवारी प्रजासत्ताक दिनी हा पतंग महोत्सव दांडीकिनारी आयोजित केला. शिवपुतळ्याला व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते या पतंग महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन ताईशेटे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, पंकज सादे, अवधूत मालणकर, नारायण धुरी, सुशील चिंदरकर, उमेश नेरूरकर, मेघना धुरी, तपस्वी मयेकर, घनश्याम ढोके, सचिन काळप, कुडाळच्या नगरसेविका सौ गवंडे, श्वेता सावंत, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, रवी तळाशिलकर, भूषण परुळेकर, किसन मांजरेकर, बाबी जोगी, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, सुनीता जाधव, गणेश कुडाळकर, अक्षय रेवणकर, महेश शिरपुटे, तमास फर्नांडिस, पराग खोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनी पर्यटन वाढीसाठी उपयुक्त असा हा पतंग महोत्सव भरवला आहे, याचा पर्यटनाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला. तर वैभव नाईक यांच्या रूपाने कर्तृत्ववान आणि सुजन आमदार आपल्याला मिळाले आहेत. पुढील वर्षी देखील आमदार म्हणूनच त्यांनीच हा पतंग महोत्सव आयोजित करावा असे व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन ताईशेटे म्हणाले. दांडीगावच्या पर्यटन विकासासाठी हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल गाव अध्यक्ष नारायण धुरी यांनी आभार मानले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी बंदर जेटीवर अद्ययावत टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असून येत्या निवडणुकीपूर्वी कसाल मालवण रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. चिवला बीच पाठोपाठ दांडी बीच विकसित करण्याचे आपण हाती घेतले असून येत्या अधिवेशनात येथील बंधाराकम रस्त्यांसाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. या ठिकाणी अतिरिक्त आरोग्य संस्थेमध्ये झाले ते पत्र ते आमचे पंकज साधे तपस्वी महिला राजू परब मॅडम आणि उपस्थित आपण सर्वच या ठिकाणचे मान्यवर. खरं तर सर्वप्रथम पंकज साधवे राजू परब यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा पतंग महोत्सव करण्यासाठी गेले 8 दिवस मेहनत या ठिकाणी घेतली आणि हा पतंग महोत्सव या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. खरं तर या विभागाचा आमदार झाल्यानंतर त्याच्या आधीपासूनच या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या मोठे पर्यटक या जिल्ह्यामध्ये येतात. आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की सिंधुदुर्ग किल्ल्यावरच 4.5 लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात आणि तशी शासन दप्तरी नोंदसुद्धा आहे आणि त्यामुळे या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त त्यांना फिरता यावं म्हणून या ठिकाणी सातत्याने आपण सर्वजण प्रयत्न करत असतात. खरं तर आपल्याला माहिती की मालवणची बंदर जेटीसुद्धा आता या ठिकाणी आपण चांगली केली. ज्याप्रमाणे मांडवाची बंदर जेटी आहे त्याच धर्तीवर मालवणची बंदर जेटी आणि त्यातनं असलेलं टर्मिनस, जे टर्मिनस जसं विमानाचं टर्मिनस असतं तेवढ्याच ताकदीचं टर्मिनस या ठिकाणी आता उभारलं आहे. प्रत्यक्ष कामाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आपल्याला आतमध्ये असलेलं शिवराज्याभिषेक मंदिरसुद्धा या ठिकाणी भव्यदिव्य करण्यासाठीसुद्धा 1.5 कोटी रुपयाला निधी मंजूर झाला आणि या कामाचं टेंडरसुद्धा या ठिकाणी निघालं आहे. आपल्याला माहिती असेल की या विभागातील जे जे पर्यटनदृष्ट्या चांगले रस्ते चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. आज खऱ्या अर्थाने या मालवणमध्ये जे पर्यटक येतात त्या पर्यटकांनी किल्ला बघितल्यानंतर या ठिकाणी वॉटरस्पोर्ट केल्यानंतर त्यांनासुद्धा अनेक चांगली ठिकाणं या ठिकाणी भेटली पाहिजेत, त्यांना आपण सौजन्याची मागणी दिली पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न केले तर निश्चितपणे परत परत पर्यटक या जिल्ह्यामध्ये येतील, आपल्या मालवणमध्ये येतील. आपल्याला माहिती असेल की मालवणचं आता आपण ज्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने
ज्या ॲडव्हर्टाईज काढल्या त्यामध्ये सर्वात जास्त ॲडव्हर्टाईज आपली मालवण पर्यटन तारकर्ली दांडी या भागाची आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या वेळी चिवडा बीचवर अनेक कार्यक्रम झाले, आता आपण हळूहळू दांडी भागातसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करू. हे बंदरसुद्धा विकसित करण्याचं काम बीच आपल्याला सर्वांना या ठिकाणी करायचं आहे. आपण नारायण गुरु यांनी सांगितल्याप्रमाणे हा ब्रिज कम बंधारा त्याचा जवळजवळ 100 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर आपण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्याची बजेट प्रिंटसुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे. येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या आमचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये या प्रकल्पासाठी तरतूद करण्याची आपण पहिली पायरी या निश्चित या 26 फेब्रुवारीच्या आपण करू आणि जेणेकरून वर्षभराच्या आतमध्ये या कामाला या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात होईल. आपण सगळ्यांनीच भाई डोके असतील, आपण असेल, आपल्या ग्रामस्थांनी असेल, या ठिकाणी खाडींचं पाणीसुद्धा या ठिकाणी समुद्राचं पाणी खाडीमध्ये येत होतं आणि त्यासाठीसुद्धा आपण या ठिकाणी त्या खाडीचा ब्रिजकम बंधारा ज्याला आपण फार्मूनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला आणि त्याच्या कामालासुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात झाली की जेणेकरून आपण खाडीतनं येणारं पाणी या ठिकाणी समुद्राचं पाणी समुद्राचं खाडीचं पाणी आणि खाडीचं समुद्राचं पाणी या ठिकाणी आपण त्या गेटवॉल या ठिकाणी आपण टाकलेला आहे आणि तो पण या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आज या ठिकाणी मेघनाथ गिरीसुद्धा असतील, अनेक पर्यटकांसाठी सुद्धा ते सुद्धा प्रयत्न करत असतात की पर्यटकांनी या जिल्ह्याचा पर्यटकांना या किल्ल्याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी घ्यावा. आज मच्छीमाराबरोबर उपजीवनाचे साधन म्हणून पर्यटनाकडे सुद्धा आता आपले व्यावसायिक आपले बंधू या ठिकाणी उतरले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना पण या ठिकाणी क्रांती झाली पाहिजे, त्यांच्या उत्पन्नात भर पडली पाहिजे. म्हणून आज आपण ब्रेक अँड ब्रेकफास काल पालकमंत्र्यांनी जाहीर केली योजनासुद्धा चांगली योजना आहे की आपल्या घरामध्येच आपण या ठिकाणी 5 लाख रुपयाचं अनुदान देऊन आपल्या घरामध्येच पर्यटकांना राहण्याची कशी सोय करता येईल यासाठी त्यामध्ये प्रयत्न या ठिकाणी करता येतील. आज एपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम या जिल्ह्यामध्ये आणि या मालवणमध्ये आपण घेतच राहू, परंतु त्याचबरोबर येणारे रस्तेसुद्धा चांगले झाले पाहिजेत. आज अनेक व्यापाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी नगराध्यक्ष आणि मायाडी सातत्याने मागणी करतायत की कसाल मालवण रस्ता निवडणुकीच्या आधी झाला पाहिजे नाही, निवडणुकीला उभे राहू नका. तर निश्चितपणे तो निवडणुकीच्या आधी आपण करूनच नंतरच निवडणुकीला आम्ही या ठिकाणी उभे राहणार आहोत. आपल्याला असेल की आचरा मालवण या रस्त्यासाठी सुद्धा 3.5 कोटी मंजूर झाले, कणकवली आचरासाठी 10 कोटी रुपयांचं काम सुरू आता होईल. आपल्याला असेल की कुडाळ मालवण हा रस्ता सुद्धा आता चांगला आपण या ठिकाणी केला आहे. फक्त कसाल मालवणचा रस्ता गेले ॲन्युटीमध्ये तो घेतला होता, 100 कोटीचा प्रस्ताव होता, त्याला कोण ठेकेदार मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आता सध्या तरी आम्ही 5 कोटी रुपये मंजूर करून हा रस्ता लवकरच सुजित करण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. आज माझे सहकारी संदेश पारकर, राजेंद्र वराडकर हे सुद्धा या कार्यक्रमानिमित्त आले, नितीन ताईशेटे सुद्धा आले, त्यांचंसुद्धा या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि हा पतंग महोत्सव यावर्षी सुरुवात आहे, यावर्षी आमचे गुजरातचे सहकारी या ठिकाणी आले, केरळचे सहकारी आले, पण पुढच्या वर्षी हा पतंग महोत्सव ज्याप्रमाणे आपली स्पर्धा होती स्पोर्टची आपली समुद्राची स्विमिंग स्पर्धा होते त्याचप्रमाणे या स्पर्धासुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये भविष्य घेतला पाहिजे. नगरपालिकेनेसुद्धा सहकार्य त्यामध्ये लागेल, आपल्या दांडी भागातील ग्रामस्थांचा सुद्धा सहकार्य लागेल, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख हळूहळू दांडीची ओळख या ठिकाणी पतंग महोत्सव म्हणून या ठिकाणी एक आपण 26 जानेवारी असेल ते एक तारीख आपण नक्की करूया की त्यावेळी आपण हा पतंग महोत्सव दरवर्षी आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण एखाद्या उपक्रमात सातत्य असलं तर पर्यटक त्या दिवशी येतात. आपल्याला माहिती झालं की म्हणजे आज पर्यटन मंत्री जयकुमार रावल आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये मी गेलो होतो तर त्यांच्याकडे चित्तक फेस्टिवल म्हणून या ठिकाणी भरवला जातो आणि घोड्याचा बाजार काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी काही वर्षापासून भरवला जातो. भाजप नेते संदेश पारकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे कौतुक केले. आमदार कसा असावा हे वैभव नाईक यांनी दाखवून दिले आहे. मतदारसंघात प्रत्येक घराशी संबंध असलेला आणि विकासाची दूरदृष्टी असलेला आमदार म्हणून वैभव नाईक यांची ओळख बनली आहे असे सांगून येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला. एक वेगळी ओळख या दांडीच्या बीचला त्या पतंग महोत्सवाच्या निमित्तानं दिली. खर तर गेल्या 4-4.5 वर्षामध्ये एक आमदार कसा असावा त्याचं उत्तम असं उदाहरण जे असेल तर वैभव नाईक आहे. कारण मी गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे पाहतोय, कणकवलीला ते उपनगराध्यक्ष होते, माझ्या समोरच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये त्यांनी एक आव्हान स्वीकारलं आणि या मतदारसंघामध्ये उभे राहिले. खरं तर सर्वांनी त्यांना जनतेनं कुडाळ मालवण मधल्या जनतेनं त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांना जवळजवळ मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातनं निवडून दिलं. खरं तर आज आपण पाहिलं तर संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रत्येक घराशी सातत्यानं संपर्क असलेला अशा प्रकारचा आमदार आणि विकासाची दूरदृष्टी असणारा अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. खरं तर आज त्यांनी या शहराच्या विकासाबद्दलच्या भावना आपल्या भाषणातनं व्यक्त केल्या.
गेल्या अनेक वर्षातले जे रेखांडलेले प्रश्न होते, जे विकासाचे प्रश्न होते, जे सर्वसामान्यांची दुःख होती, सुखदुःख होती, ती सुखदुःख समजून घेऊन त्यावर निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि काल त्याने आपल्या भाषणात सांगितलं, जवळजवळ 100 कोटी रुपयाचा निधी हा मालवण शहराला या निमित्तानं देण्यात आलेला. आणि म्हणून मालवणच्या विकासाला एक नवी सुरुवात त्या आमदार वैभव नाईकांच्या रूपाने या ठिकाणी सुरू झालेली. आज या ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करत असताना या पतंग महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा त्या ठिकाणी मिळावा आणि दांडी बीचची ओळख, दांडी गावची ओळख, या मालवण नगरीची ओळख या पतंग महोत्सवाच्या निमित्तानं व्हावी अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं विचार व्यक्त केला. आज पर्यटक या मालवणमध्ये येत असताना जवळजवळ 100,000 पर्यटक देशातनं, राज्यातनं आणि विदेशातनं या ठिकाणी येतात आणि मालवणच्या संपूर्ण निसर्ग ज्या रम्य परिसराचा आस्वाद त्या निमित्तानं घेत आहेत. खरं तर पारंपरिक मच्छीमार हा सुद्धा मतदार वैभव नाईकांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहिला आणि त्याला न्याय देत असताना सुद्धा त्याला पर्यटनाची जोड त्यांनी घ्यावी आणि नव्या व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात करावी अशा प्रकारचा विचार मांडून तिथल्या तरुणाला रोजगार देण्याचं काम या निमित्ताने या भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं. आणि म्हणून खरं फक्त नुसत्या विकासाकडेच आमदारांचं लक्ष नसून इथल्या तरुणांच्या हातामध्ये जो बेरोजगाराच्या हातामध्ये जो रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आमदार वैभव नाईक या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून अशा प्रकारचं आमदार सातत्यानं आपल्या बरोबर राहायला पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामाची चर्चा सातत्यानं होत असते. आणि म्हणून ज्यावेळी एखाद्या तरुण सहकारी एखाद्या उमेदीनं विश्वासानं आपण जी दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करतोय त्यावेळी तितकाच आशीर्वाद जनतेचा, तितकाच पाठिंबा ही देण्याची गरज या मालवण कुडाळ मतदारसंघातल्या माझ्या मतदारांची आहे. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या या विधानसभेमध्ये सुद्धा ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येतील आणि ही उर्वरित कामं आहे, जी उर्वरित या विकासाची जी कामं आहे ती नक्की त्या ठिकाणी पूर्ण करतील. खरं तर पर्यटनाच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना नुसत्याच या मालवण किल्ल्याच्या बरोबर सुद्धा अनेक ज्या म्हणजे पतंग महोत्सव असेल किंवा इतरही त्या ठिकाणी काही स्पोर्ट्सच्या स्विमिंग स्पोर्ट्सच्या संदर्भातल्या काही स्पर्धा असतील, खरं तर मालवणची ओळख ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या पर्यटनाच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. त्याला कुठेतरी अशा प्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातून जर आपण जोड दिली आणि त्याला सातत्य ठेवलं तर नक्की या 26 जानेवारीला अशा प्रकारचा भव्य दिव्य पतंग महोत्सव या ठिकाणी असणार आहे. या हेतून अनेक पर्यटक आपल्या सुट्टीच्या कार्यक्रमाचं नियोजन त्या निमित्तानं करणार आहे. आज या ठिकाणी आम्हीही लहानपणी पतंग उडवत होतो, मकर संक्रांतीच्या निमित्तानं या सगळ्या सणाचा सुरुवात होतो, पण त्याचबरोबर इतका प्रतिसाद आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही जो गुजरातमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. खरं तर आनंद चाईल्ड क्लबच्या मी या इथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सगळ्या त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी गुजरातवरनं आलात आणि या पतंग महोत्सवाच्या बद्दलची अनेक विविध जे प्रकारचे पतंग आहेत ते पतंग आम्हाला त्या ठिकाणी पाहता आले आणि असं एक सुंदर स्वरूप आपण या दांडीच्या बीचवर उभं केलं. खरं तर महाराष्ट्राच्या म्हणजे मालवणच्या वैभवामध्ये या निमित्तानं या पतंग महोत्सवाच्या निमित्तानं एक भर पडलेली आहे आणि खरं तर म्हणजे वैभव नायकांच्या नावामध्येच वैभव आहे आणि ते वैभव त्याने आपल्या कृतीतनं या सगळ्या मतदारसंघाला या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर मी ज्यावेळी अशा कार्यक्रमाला जात असतो, मी जरी भारतीय जनता पार्टीचं असलं तरी त्या ठिकाणी जो कार्यकर्ता काम करतो, जो जनतेला न्याय देतो त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, कारण शेवटी गेली अनेक वर्ष अनेकांनी सत्ता या भागामध्ये भोगली, फक्त सत्तेचा वापर आपल्या आर्थिक फायद्यासाठी केला, आपल्या कुटुंबासाठी केला, पण अशा प्रकारचे आमदार ज्यांनी जनतेचा दृष्टी जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ही या आमदारांचं जतन करणं हे सगळ्या नागरिकांचं इथल्या भागातल्या मतदारांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करणारा एक तरुण उमदा कार्यकर्ता जर त्याच्या हातामध्ये आपण सत्ता दिली, आज नुसतेच आमदार आहेत, खरं तर आमचं असं म्हणणं होतं की त्यांना राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं होतं, जर ते मंत्रिपद त्या ठिकाणी मिळत असतं तर सत्तेच्या अधिकारातनं अधिकची सेवा या मतदारसंघाची आणि जिल्ह्याची झाली असती. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या सत्तेच्या काळामध्ये नक्की वैभव नाईक या जिल्ह्याचे या राज्याचे आमदार असतील आणि या इथल्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं ते न्याय देतील. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता या पतंग महोत्सवाच्या निमित्तानं एक आनंदाचं वातावरण, एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपण निर्माण केलं आणि ह्या ज्या काही नवीन नवीन संकल्पना आहेत ह्या ज्यावेळी आपण प्रत्यक्ष उतरवता त्यावेळी कुठेतरी त्या ठिकाणी जनता या सगळ्या कामांकडे आपल्या त्या ठिकाणी पाहत असते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक उपक्रम हे यावेत, जेणेकरून आज गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्र किनाऱ्यावर असतात. आज जर आपण कलंगूटला गेलो तर 100,000 संख्येनं म्हणजे किती शांतता तिथं नष्ट झालेली आहे. आणि म्हणून पर्याय असणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात
शहरामध्ये जर सागरी पर्यटन त्या ठिकाणी वाढलं तर तशा प्रकारची म्हणजे सुविधा तयार झाल्या, अनेक प्रकारची हॉटेल्स निर्माण झाली. आज चिपीचं विमानतळ या ठिकाणी होतं, आपल्या मुंबई गोव्याचं चौपदरीकरण त्या ठिकाणी होतंय. या सगळ्या चरणघडणीमध्ये सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला सुद्धा तितकंच ताकद मिळणार आहे आणि या पर्यटनातलं सिंधुदुर्गाचं आर्थिक उत्पन्न किंवा सिंधुदुर्गची आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होत आहे. मग अशी दायशेटीने सांगितलं की त्यावेळेच्या गावामध्ये आम्ही मालवण सोडून जाऊ अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी आला होता मनात, पण त्यांनी त्या विचाराला बाजूला करून याच ठिकाणी आपण उद्योग व्यवसायामध्ये व्यापारामध्ये आपण नाव कमवणार, या ठिकाणची व्यापार त्या ठिकाणी मोठा करणार हा विचार घेऊन काम केलं आणि आज ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आज मालवण शहर सुद्धा आर्थिक दृष्ट्या किंवा व्यवसायाच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक गजबजलेलं शहर आहे आणि म्हणून त्याचं महत्व अधिक त्या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. जी लोकप्रियता मालवणची मालवणी भाषेमुळे आहे, मच्छिंद्र कांबळ्यांच्यामुळे त्या ठिकाणी आहे, ही लोकप्रियता सुद्धा आपण भाषेमुळे त्या ठिकाणी टिकवलेली आहे आणि म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी सन्मान करणारं अशा प्रकारचं हे मालवण शहर आहे आणि म्हणून या शहराचा अधिक कायापालट व्हावा, अधिक विकास व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या पतंग महोत्सवाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक सुंदर असा उपक्रम, एक नाविन्य, सिंधुदुर्गाच्या नाविन्यामध्ये भर टाकण्याचं काम आमदार वैभव नाईक यांनी या महोत्सवाच्या निमित्ताने केलं आणि म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्यालाही सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलाश चव्हाण यांनी केले. रौप जिल्हा प्रमुख बबन शिंदे यांनी आभार मानले. कॅमेरामन अक्षय मालवणकर सह कुणाल मांजरेकर, कोकण 9, मालवण.